आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. 2013 साली मोदी लाट नसताना आमदार जोल्ले विजयी, निपाणी काँग्रेस मुक्त केलं, आता कर्नाटक काँग्रेस मुक्त करा. महाराष्ट्राचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांचं कर्नाटकातील जनतेला आवाहन. 2013 साली निपाणी मतदारसंघातील मतदारांनी देशात पंतप्रधान मोदींची लाट नसताना आमदार शशिकला जोल्ले यांना मताधिक्याने विजयी केलं आहे. निपाणी काँग्रेस मुक्त केला आहात, आता कर्नाटक काँग्रेस मुक्त करण्याची जबाबदारी उचला, असे आवाहन महाराष्ट्राचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी कर्नाटकातील जनतेला केलं. निपाणीच्या नेहरू चौक येथे आमदार शशिकला जोल्ले यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी भरत चव्हाण हे होते, तर व्यासपीठावर शेतकरी नेते पाशा पटेल, आमदार कांतीबाई नलवडे, किरण जाधव, राहुल चिकोडे, भाजपा शहराध्यक्ष जयवंत भाटले, विभावरी खांडके, नगरसेवक राज पठाण, शौकत जमादार, गोपाळ नाईक, नीता बागडे, प्रवीण भाटले, सुषमा भाटले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना नामदार देशमुख म्हणाले, काँग्रेसने अनेक घोषणा दिल्या मात्र कृती वेगळीच करत लोकांची फसवणूक केली, तर भाजपने देशात विकासाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना जनधन मुद्रा युज्युअल गॅस योजना देऊन विकास चालवला आहे. त्यामुळे आता काँग्रेसला हात दाखवण्याची वेळ आली असून कर्नाटकातून काँग्रेसला हद्दपार करा, असे आवाहन नामदार देशमुख यांनी केले. पाशा पटेल म्हणाले, येत्या निवडणुकीत जातीय समीकरणाला गृहीत धरून मतदान करण्यापेक्षा विकासाला मतदान करा. विकासाची कास धरणाऱ्या जोल्ले दाम्पत्याला त्या निवडणुकीत प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन पटेल यांनी केले. यावेळी शौकत जमादार, गोपाळ नाईक, राहुल चिकोडे यांनीही विचार व्यक्त केले. स्वागत भाजपा शहराध्यक्ष जयवंत भाटले यांनी केले. सूत्रसंचालन प्रणव मानवी यांनी केले. यावेळी भाजपात प्रवेश केलेला अजित भाट, वैभव भाट या कार्यकर्त्यांचा नामदार सुभाष जोशी आणि पाशा पटेल यांच्या हस्ते भाजपाचा स्कार्प घालून स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवरांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. मानकर न्यूजसाठी निप्पाणीहून शिवाजी भोरे. दाखवून द्या. आज या रुपयामध्ये म्हणतात की ग्रामीण भागामध्ये बीजेपी झिरो आहे म्हणून. जर ग्रामीण भागामध्ये कुठलाही एक गाव असत असला जे 70% आज जर आले बीजेपीला तर राजकारण सोडून देतो मी. एक विनंती मी करणार आहे तुम्हाला सर्वांना, त्या सच्चा आणि लुच्चामध्ये आपण आता शान व्हायचं आहे. मी शाणा झालोय, आज मला वाटते 17 वर्ष मी शाणा नव्हतो. जेव्हा बीजेपीमध्ये मी प्रवेश केलो मी शाणा झालो. तात्यांना नाईक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पण असताना त्यांनी शाणा झाले, बीजेपीमध्ये आले. प्रवीणना वाटते 5 वेळा नगरसेवक झाले, 2 वेळा नगरसेवक झाले, तेही शाणे झाले, ते बीजेपीमध्ये आले. मित्रांनो, सगळेजण तुम्हाला मी विनंती करतो, तुम्ही पण शाणे आहात आणि शाणेच राहा. कारण मागच्या वेळेला तुम्ही सर्वांनी बीजेपीला मतदान करून 18,900 वैधता मिळवून दिला आहे. आज तुमचा आज बुलंद आवाज मतदानाचा पोच करून येत्या का 12 तारखेला इलेक्शन मध्ये मतदान करायचं आहे. ते वहींचा आकडा 50,000 वर वीड जाण्याचा. एक विषय मी सांगू इच्छितो की 27 वर्षामध्ये मला समाजासाठी काय करता आलं, परंतु 3 वर्षामध्ये सर्व जाती समाजासाठी वहिनी हातभार लावलेला की आपल्या निपाणीचे आमदार शशिकला जोडले यांनी म्हणजे महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी म्हणजे जे प्रशिक्षण दिलेलं आहे आणि मग ते गार्मेंटचं असेल, शिवणकामचं असेल, म्हणजे सगळ्या प्रकारची कामं महिलांना देण्याचं काम, महिलांमध्ये जनजागृती करण्याचं काम, शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती करण्याचं काम, सहकारी क्षेत्रात म्हणजे जी प्रगती केली, विधवांना पेन्शन असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, अशा अनेक योजना त्यांनी महिलांपर्यंत पोहोचवल्या. म्हणून त्या ठिकाणी त्या मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होत्या. आणि निपाणीमध्ये मी मागच्या वेळेला सुद्धा शशिकला ताईंच्या प्रचाराला आले होते आणि त्यावेळेस
सभा. आता माझ्या पूर्ववक्त्यांनी भाषण केलं, त्यांनी सांगितलं की मी काँग्रेस मधून आलोय आणि का आलो आणि जे परिवर्तन झाले ते त्यांनी आपल्या समोर सांगितलं. आपण छान जरा प्रतिसाद दिला. तुम्हाला सांगते हे निपाणीतच होत नाहीये, सर्व देशभर सगळ्या राज्यामध्ये हे घडत आहे आणि प्रत्येकाला असं वाटायला लागलंय की भारतीय जनता पार्टीच आपला विकास करू शकते. भारतीय जनता पार्टीच जे लोकप्रतिनिधी आहेत त्या फंडांचा मी विनियोग करत असतात. मागच्या वेळेला काकासाहेबांना 18,900 शशिकलाताईंनी हरवलं. त्यांनी सांगितलं की आता 50,000 आहो मी तर असं म्हणेन 50,000 एक लाखाच्या मताने शशिकलाताई जोडून मिळून आला आहे. आणि त्याचं कारण असं, दोन्ही जे दाम्पत्य आहे उभयत आहेत, मी त्या निवडणुकीपासूनच त्यांना ओळखते. त्याच्यानंतर त्या प्रदेशाध्यक्ष झाल्यावर त्यांच्या कार्यकारिणीलाही मी आले होते. अभय मांडवेजींनी सांगितलं की या चौकामध्ये पंडित नेहरूची सभा झालेली आहे, या चौकामध्ये बाळासाहेब ठाकरेंची सभा झालेली आहे आणि या चौकामध्ये आमची सभा म्हणजे आमचे कॉन्ग्रेस. या चौकातल्या सभेच जे काही स्पंदन असतात ते पूर्ण तालुक्यात पोचतात. मला वाटलं आपल्याला चांगलंच बोललं पाहिजे. आता मी काय बोलावं आपण प्रश्न पडला होता. आम्ही आजवर हे धडीवाला बोलत होता, कोण आहे उरीने भागच वाटलं नाही मला. कोण आहे म्हणजे पठाण भाजपमध्ये जमलं. जनतेने मोदी साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद दिला. देशामध्ये काँग्रेस
संपवली. आज अनेक राज्यामध्ये 14 नंतर निवडणुका झाल्या. 2014 निवडणुकामध्ये अनेक राज्यांनी सुद्धा अनेक राज्य काँग्रेस मुक्त केलेली आहे. आता आपली शेवटची मर्याद म्हणजे आता पुढची लोकसभा आहेत, पण ही विधानसभा जी आहे कर्नाटकची ही आता शेवटची आहे. आणि म्हणून मी आपल्याला आवाहन करतो, आता इथं तुम्ही जर मी तुम्हाला दर्शन आलो म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाही. आता म्हणजे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आणा हे मी सांगायला तर गरज नाही. मी तुमचं मार्गदर्शन घेऊन कर्नाटकमध्ये प्रवास करणार आहे, तिथं सांगणार आहे. परंतु मला असं वाटतं की आता आपली जबाबदारी फक्त निपाणी विधानसभेची नाही, आपली जबाबदारी कुठली आहे, संपूर्ण कर्नाटकमध्ये काँग्रेस मुक्त करायची जबाबदारी आता आपली आहे. आणि म्हणून मी निपाणी करायला नम्रपणे विनंती करतो. भाषाबाईंनी सांगित, पटण साहेबांनी सांगित, मुसलमानांना कसं वेळात करणार काँग्रेसने आणि मतं कशी गेली, मुसलमानांची दिशाभूल कशी केली. भाषाबाई नुसतं मुसलमानच नाही, अख्ख्या देशाची दिशाभूल केलेली आहे. फक्त तुमचा जास्त मताचा वापर केला आणि जातीचं विष पेरण्याचा प्रयत्न केला. मी आपल्या या कर्नाटकमधील जनतेला विचारू इच्छितो की स्वातंत्र्यापासून सत्ता जर होती कोणाची होती, आतापर्यंत कोणाची होती देशामध्ये, काँग्रेसची सत्ता होती. काँग्रेसच्या घोषणा मी कधीतरी ऐकायचो, आपण ऐकलं गरिबी हटवायच्या घोषणा म्हणजे गरिबी हटली असं बोलते, देशाची राज्याची गरिबी हटली बोलते हटली. कोणाची गरिबी हटली, मुठभर कार्यकर्त्यांची मुठभर हटली. मुठभर कार्यकर्त्यांची गरिबी हटली, आमच्या नशिबाला मात्र गरिबी हटल्याने घोषणा दिल्या, परंतु कृती मात्र वेगळी केली. त्याचं पाप आहे ज्यांनी आपल्याला आजपर्यंत फसवलेलं आहे. अनेक निवडणुकीमध्ये वेगवेगळे आश्वासन देऊन देशाच्या जनतेची शेतकऱ्याची दिशाभूल केलेली आहे आणि त्या काँग्रेसला आता त्यांची त्यांची जागा दाखवण्याची गरज आता आपल्याला आहे. आज आपण जागरूकपणे हे काम केलं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय केलं, दिलेले आश्वासन काय होते,